पितृपक्षातील एकादशी 28 सप्टेंबर 2024 शनिवारच्या दिवशी आलेली आहे. मित्रांनो, पितृपक्षामध्ये जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे, आपले पितृ या पृथ्वी लोकावरती येतात आणि आपण त्यांची आठवण काढतोय की नाही, त्यांचे स्मरण करतोय की नाही हे ते पाहतात. आणि म्हणूनच अनेक लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध घालतात, तर्पण करतात. मित्रांनो, पितृपक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की आपल्या जीवनात जर पितृदोष असेल तर या पितृदोषाचे निवारण करण्यासाठीचा हा सर्वोत्तम काळ असतो. या 15 दिवसांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त उपाय करावेत आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी. आणि यातीलच अत्यंत एक प्रभावशाली उपाय आपण पितृपक्षातील एकादशी तिथीला करू शकता, जी 28 सप्टेंबर शनिवारच्या दिवशी आलेली आहे. हा उपाय आपण संपूर्ण दिवसभरात कधीही करता येण्यासारखा आहे. आणि हो, जसे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या मराठी भक्ती चॅनलवरती आपण वेगवेगळे उपाय असे सांगत असतो की जे करण्यास सोपे असतात, अगदी गरीबातील गरीब व्यक्तीसुद्धा हे उपाय सहज करू शकतो. अगदी साध्या सोप्या भाषेत हे उपाय साध्या सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या या प्रयत्नांना साथ म्हणून आपण व्हिडिओला लाईक नक्की करत चला. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला देखील नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत चालेल आणि आपल्याला देखील चॅनल सबस्क्राईब केल्यावर सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच कमेंट्समध्ये देखील आपण आपल्या आवडत्या देवी देवतेचे देखील नाव लिहायला विसरू नका. आणि जर आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण मला कमेंट्समध्ये नक्की विचारत जा. मित्रांनो, वेळ न घालवता आपण पितृपक्षातील एकादशीस कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील, पितृदोष नाहीसा होईल आणि पितराच्या कृपेने आपली अडलेली कामे मार्गी लागतील, धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतील. अनेक मार्गांनी, अनेक विविध मार्गांनी धन, वैभव, पैसा आपल्याकडे येऊ लागेल, जीवनातून आपल्या गरिबी निघून जाईल. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी सामग्री लागते, जी आपल्याला किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. सामग्री लक्षपूर्वक ऐका. आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे चिमूटभर जरी घेतले तरी पुरेसे आहेत. थोडेसे काळे तीळ किराणा मालाच्या दुकानात आपल्याला मिळून जातील. त्यानंतर तांदळाचे 7 साबूत दाणे, साबूत म्हणजे जे तुटलेले नाहीत, फुटलेले नाहीत, असे तांदळाचे 7 दाणे आपण घ्यायचे आहेत. अशा तांदळाच्या दाण्यांना अक्षत असे म्हटले जाते. सोबतच आपण जव देखील घेणार आहोत. जव म्हणजे काय तर जी गव्हाची ओंबी असते त्या गव्हाच्या ओंबीला जव असे म्हणतात. जर तुमच्याकडे जव नसतील तर आपण थोडेसे गहूसुद्धा घेऊ शकता. अगदी थोडेसे घ्यायचे आहेत. या ठिकाणी प्रमाण जे आहे ते फक्त तांदळाचे लक्षात ठेवा, 7. काळे तीळ आणि गहू आपण अगदी थोडेसे घेऊ शकता. ही सामग्री घेतल्यानंतर आपल्या जवळपास एक अश्वत म्हणजेच पिंपळाचे वृक्ष, या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास आहे. या पिंपळाच्या झाडाचे एक पान आपल्याला लागणार आहे. हे पान आपल्याला घेऊन यायचे आहे. हे पान आपल्याला कुठेही आणताना चांगले पान आणायचे आहे, कुठेही फाटलेले नसावे. मित्रांनो, आपण जे उपाय करत असतो यामध्ये सामग्रीचे जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असते. त्यामुळे ती जी सामग्री आहे ती किडलेली देखील नसावी, त्याला डंक लागलेला नसावा. अशी सामग्री चांगली आपण घेतल्यानंतर या पिंपळाच्या पानावरती आपल्या पितरांचे नाव घेत, आता आपले पितर कोण, तर आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, विशेष करून आपल्या घरात आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, हे जे घराचे कर्ता पुरुष असतात त्यांना आपण आपले पितर म्हणतो. खरे तर बाकीचे सर्व जसे स्त्री असो, पुरुष असो, लहान बालकापासून वयोवृद्धांपर्यंत जे सोडून गेलेले आहेत ते आपले पितरच असतात. मात्र त्या पितरांचे प्रतिनिधित्व म्हणून जो घरातला कर्ता पुरुष असतो, ज्याचा मृत्यू झालेला आहे, त्याचे आपण या ठिकाणी स्मरण करावे लागते. त्याचे स्मरण केल्याने सर्वांचे स्मरण केल्यासारखे असते. आणि शक्यतो या ज्या आपल्या मागच्या 3 पिढ्या आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या 3 पिढ्यापर्यंतचे जे पितर आहेत त्यांचे स्मरण या ठिकाणी केले जाते. तर आपण आपल्या पितरांचे नाव घ्यायचे आहे किंवा त्यांचे स्मरण करायचे आहे. आणि पिंपळाच्या पाण्यावरती 7 थेंब मध, 7 थेंब मधाचे त्या ठिकाणी पिंपळाच्या त्या पानाला लावायचे आहेत. थोडंसं लाल किंवा पिवळं चंदन
त्या पानावर लावायचे आहे. थोडेसे काळे तीळ देखील ठेवायचे आहेत. पिंपळाचं पान पालथं घालायचं नाही श्रोते हो, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत, थोडेसे जव किंवा गहू तिथे ठेवायचे आहेत, थोडे तांदळाचे जे 7 दाणे आहेत ते मोजून ठेवायचे आहेत. आणि ही सर्व क्रिया आपल्याच घरामध्ये बसून दक्षिण दिशेकडे म्हणजेच दक्षिण या दिशेकडे तोंड करत आपण ही क्रिया करणार आहोत. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा आणि आपल्यासमोर पाटावरती हे पान ठेवून आपण ही संपूर्ण क्रिया करायची आहे. ही क्रिया संपन्न झाल्यानंतर मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या पितरांचे स्मरण करताना प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, आमच्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभू दे, सद्गती मिळू दे, मोक्ष मिळू दे. आणि पितरांना प्रार्थना करायची आहे की आमच्या हातून जर कळत नकळत काही चुका घडल्या असतील ज्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत, आत्म्याला तुमच्या क्षती पोहोचत आहे, दुःख होत आहे, तर आमच्या या चुकांना आपण क्षमा करावे, त्याची आम्ही क्षमा प्रार्थना करत आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही पितरांना प्रसन्न करू शकता. आणि त्यानंतर हे जे पान आहे, हे पान कोणत्याही वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे. नदी असेल, ओढा असेल, जर पाणी नसेल वाहतं तर कोणत्याही पानात तुम्ही पाण्यात हे पान विसर्जित करू शकता. संपूर्ण सामग्री, आता विहीर असेल किंवा छोटेसे तळे असेल, तलाव असेल, तिथे देखील करू शकता. कुठे जर सोय नाही, तुम्ही शहरात राहताय, तर एक मोठा टब घ्या आणि त्या मोठ्या टबात भरपूर पाणी भरा आणि त्यामध्ये ते पानाचं विसर्जन करा. आणि त्यानंतर कोणत्याही झाडाखाली आपण हे पाणी टाकून देऊ शकता संपूर्ण सामग्रीसहित. फक्त तिथे कोणाचा पाय पडणार नाही याची आपण काळजी घ्या. मित्रांनो, पाण्यामध्ये ही संपूर्ण सामग्री प्रवाहित करत असताना आपण पूर्वजांचे स्मरण करायचे आहेत, पितरांचे स्मरण करायचे आहेत. स्वतःचे नाव आणि गोत्राचे नाव घ्यायला विसरू नका. आणि आपल्या पितरांचे स्मरण करत आपण हे संपूर्ण जी सामग्री आहे ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. हा उपाय केवळ आणि केवळ पितृपक्षातील एकादशीसच करायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुढे येणाऱ्या कोणत्याही एकादशीला आपण हा उपाय करू नका. या छोट्याशा उपायाने आपल्याला पितरांचा कृपा आशीर्वाद लागेल. पितृदोषाचे रूपांतर पितृआशीर्वादात होऊन घरामध्ये धन, पैसा, सुख, शांती, आरोग्य या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू लागतील. मित्रांनो, संपूर्ण दिवसभरात आपण हा उपाय कधीही करू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट्समध्ये आपल्या देवी देवतेचं नाव लिहा. वेळ जर आपल्याकडे नसेल तरी देखील आपण फक्त ओम लिहू शकता. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा, एवढीशी छोटीशी विनंती करत आहे. भरपूर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व पितृअमावस्याबद्दलचे देखील भरपूर व्हिडिओ अजून येणार आहेत, त्यामुळे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.